सदर मधील छावणी भागातील एका सलूनच्या आड सुरू असलेल्या देहविक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. तेथून 4 तरुणीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सलून चालक महिलेसह 2 ग्राहक अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला मनीषा तुपे छावणी येथील द लुक लक्झरी सलून स्पा मधून देह व्यापार चालवायची. गेल्या 6 वर्षापासून ती या व्यवसायाशी जुडलेली आहे. अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जाळ्या तोडून त्यांना ब्युटी पार्लरमधून आंबट शौकीन ग्राहकाकडे पोहोचवण्याचे काम ती करीत होती. मनीषाने आतापर्यंत याच व्यवसायातून लाखोची कमाई केली. सध्या महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. 15 तारखेला संध्याकाळच्या वेळेला द लुक्स लक्झरी स्पा म्हणून एक छावणीच्या ठिकाणी एक स्पा आहे, सलून स्पा. त्या ठिकाणी देह व्यापारच्या क्रिया चालतात अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्या माहितीच्या आधारे आम्ही बोगस गिरायक पाठवून ती माहिती व्हेरीफाय केल्यानंतर ती खात्रीशीररित्या खरी असल्याचं पटल्यानंतर आम्ही तिथे रेड मारली. रेड मारल्यानंतर बोगस गिरायकाकडे जे दिले होते ते पैसे होते ते आम्हाला काउंटरमधून आणि तसेच ती जी मुलगी होती त्याच्याबरोबर तिच्याकडून आम्हाला मिळालेले आहे. तसेच काही कंडोमचे पाकिट्स तिथून मिळालेले आहे. त्यावरून मग आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्हा हा त्या जे स्पा चालवणारे 3 ओनर आहेत त्याच्यापैकी एक महिला आहे जी फरार आहे, वॉन्टेड आहे, तिचा शोध घेणे चालू आहे. 2 जे पुरुष मालक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. जेव्हा रेड केली त्यावेळेला 2 गिराईक देखील आम्हाला तिथे आलेले मिळून आलेले होते, त्यांना देखील आम्ही अटक केलेली आहे. सदर कारवाई दरम्यान आम्ही 4 पीडित महिलांना, बळीत महिला ज्या होत्या त्यांना रेस्क्यू केलेला आहे. सध्या त्यांना आपण महिला वसतिगृहामध्ये माननीय न्यायालयाच्या आदेशाने ठेवलेलं आहे. 4 आरोपींची आपण पोलीस काल कोर्टात हजर केला असताच 18 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे.